निवडणुका जवळ आल्या की पवार साहेबांचे स्टेटमेंट चालू होतात आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्यापैकी कोणी इंटरनेटवर जाऊन काढा किंवा जुने पेपर काढा 14 निवडणुकीपूर्वी पवार साहेब तेच बोलले 19 निवडणुकीपूर्वी पवार साहेब तेच बोलले विधानसभेपूर्वी पवार साहेब तेच बोलले निवडणुका आल्या की हे सांगतात मोदींची लाट नाहीये आता ती लाट खाली चालली आहे आता सगळे विरोधात गेले आहे आता सगळीकडे आम्हीच निवडून येणार आहे असं सांगतात आणि हे पुन्हा उघडे पडतात आणि मोदीजीच या ठिकाणी निवडून येतात तुम्हाला आठवत असेल 2019 पूर्वी पवार साहेबांनी सांगितलं देशभरामध्ये आता विरोधकांची हवा आहे मोदीजींची हवा संपलेली आहे आणि मग सगळे विरोधक हातात हात घालून आपल्याला पाहायला मिळाले हात वर करून उभे राहिले पण जेवढे विरोधक यांनी एकत्रित केले होते तेवढ्या जागा देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्या देशात मिळून नाही आल्या देशात मिळून आल्या नाही जेवढे नेते यांच्या मंचावर होते ही अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते आता पुन्हा इलेक्शन आले पवार साहेबांचं स्टेटमेंट देशामधली हवा बदलतीये काही हवा बदलत नाहीये हा देश कालही मोदीजींच्या मागे होता आजही मोदीजींच्या मागे आहे आणि उद्याही मोदीजींच्याच मागे राहील आणि महाराष्ट्र आमची कॉम्पिटिशन आहे उत्तर प्रदेशची आमची कॉम्पिटिशन आहे गुजरातची कशाची कोण मोदीजींना जास्त जागा देतो याची आम्ही 14 दिल्या आम्ही 19 दिल्या आणि आता पुन्हा शिवसेना भाजप युती 42 जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये 2024 देईल कारण मराठी माणसाचं प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे ते राष्ट्रवादावर आहे आणि राष्ट्रवादाचं प्रतीक असलेल्या मोदीजींवर त्यांचं प्रेम आहे त्यामुळे संपूर्ण समाज आपल्या पाठीशी उभा आहे